चर्चा जनहिताची। आजच्या या भागात मी सरिता कौशिक तुमचे स्वागत करते। खरं तर महाराष्ट्रावर कसं ड्रग्सचं जाळं घट्ट होत गेलं आणि काय आहे यातील प्लेयर्सची मोडस ऑपरेंडी हेही आम्ही तुम्हाला शोधपत्रिकेच्या माध्यमातून दाखवत आलोय। मात्र राजकीय पार्श्वभूमी असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या अटकेमुळे जसा कारवाईला वेग आलाय तसंच राजकारणही जोरात सुरू झालंय। जेलमध्ये असलेला ड्रग माफिया चौकशीत काय धक्कादायक खुलासे करणार, ललित पाटीलचे काही राजकीय कनेक्शन आहेत का, याबाबत उत्सुकता लागलेली असताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आधीच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत। आज उबाठा शिवसेनेचा नाशिकमध्ये ह्या विषयाला घेऊन भव्य मोर्चा होता, ज्याचे नेतृत्व संजय राऊत यांनी करत बरेच आरोपही केलेत। तर त्याच विषयावर बोलायला आपल्या झिरो आवरमध्ये नितेश राणेही असणार आहेत। ललित पाटीलच्या चौकशीतून दिवसागणिक नवनवे खुलासे आणि अटकसत्र सुरू आहेत। ललित पाटीलचा साथीदार रेहान शेख अन्सारी उर्फ गोलू याला पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। आता हा गोलू उर्फ रेहान नक्की कोण? मुंबईतल्या साकीनाका पोलिसांनी ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करताना ज्या 16 आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या त्यापैकी एक होता रेहान शेख अन्सारी उर्फ गोलू। रेहान हे MD ड्रग्स देशातील अनेक भागात विकायचा। याशिवाय अटकेत असलेले ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेच्या पोलीस कोठडीत 22 ऑक्टोबर पर्यंत पुणे न्यायालयानंही आज वाढ केली आहे। ड्रग माफिया ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील हे दोघं कारखान्यात दरमहा 50 किलो MD ड्रग तयार करायचे। या ड्रग विक्रीतून हे दोन्ही भाऊ किमान 50 लाखांची कमाई करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। MD विक्रीतून कमावलेल्या पैशाची गुंतवणूक आणि वापर कसा केला याची माहिती मुंबई पोलीस घेत आहेत। या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषदेतून गोप्य स्फोट केला। त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर बोट ठेवलं। ललित पाटील याला अटक झाली 10-11 डिसेंबर 2020 ला। त्यांना अटक झाल्यानंतर PCR मागितला, निश्चित गुन्हा मोठा होता, त्यामुळे 14 दिवसाचा PCR मिळाला। त्यामुळे ज्यावेळेस या गुन्ह्यात आम्ही आतमध्ये जातोय गुन्हेगाराचं इंट्रोगेशनच झालेलं नाहीये। उद्या जर यांच्या विरुद्ध केस स्टँड करायची आहे तर काय स्टँड होणार आहे? इंट्रोगेशनच केलं नाही। आता माझा सवाल आहे की ललित पाटील यांचं इंट्रोगेशन का करण्यात आलं नाही? कोण जबाबदार होतं? ते माझे मुख्यमंत्री जबाबदार होते की गृहमंत्री जबाबदार होते? कोणाचं त्याच्यावर प्रेशर होतं? कोणाच्या प्रेशरमध्ये हे सगळं झालं? कोणाचे संबंध होते? केवळ एवढंच नव्हे तर ड्रग माफिया ललित पाटीलचे राजकीय कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवत आता कुणाची नार्को टेस्ट केली पाहिजे असाही सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केलाय। ललित पाटील यांचं इंट्रोगेशन का करण्यात आलं नाही? कोण जबाबदार होतं? तेव्हाचे मुख्यमंत्री जबाबदार होते की गृहमंत्री जबाबदार होते? कोणाचं त्याच्यावर प्रेशर होतं? कोणाच्या प्रेशरमध्ये हे सगळं झालं? कोणाचे संबंध होते? आता तुम्ही ठरवा नार्को टेस्ट कोणाची झाली पाहिजे। यावरूनच आजच्या झिरो आवर मध्ये आम्ही एक महत्वाचा प्रश्न विचारला होता, तो बघायला आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला प्रश्न होता,
मविया काळात दबावामुळे शिवसेना शहर प्रमुख ललित पाटीलची अटक होऊनही चौकशी नाही. फडणवीसांनी हा आरोप केला आणि फडणवीसांशी तुम्ही सहमत आहात का हे तुम्हाला सांगायचं होतं. तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. ड्रग माफिया ललित पाटीलला अटक झाल्यानंतर त्याने माध्यमांशी बोलताना यामागे कोणाकोणाचा हात आहे ते सांगेन असं वक्तव्य केलं आणि घडामोडींना वेग आला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी तर सरकारमधील विद्यमान बंदरे आणि खनिकर्म मंत्री तसंच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंवर ललित पाटील कनेक्शन असल्याचे आरोप केले होते. आज शंभूराज देसाईंनी या प्रकरणी सुषमा अंधारेंना कायदेशीर मानहानीची नोटीस बजावली आहे. तर दादा भुसेंनी देखील चौकशीला तयार असल्याचं आवाहन केलंय. ड्रग्स प्रकरणातील नेक्सस समोर येईल असं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटल्यानंतर संजय राऊतांनी फडणवीसांकडे लक्ष देऊ नका, ते भरकटल्यासारखे बोलत असल्याचा टोला लगावला. तर ललित पाटील रुग्णालयात मैत्रिणींना भेटत होता तेव्हा गृह मंत्रालय काय करत होते असा सवाल तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांनी उपस्थित केलाय. मोठं नेक्सस उघड झालेलं आहे, फडणवीसांकडे फार लक्ष देऊ नका, ते सुद्धा भरकटल्यासारखे बोलतायत. ते भांग पित नसतील पण बहुतेक त्या वासाने त्यांना नशा येत असेल. आसपास त्यांची जी माणसं आहेत ना, या नशेच्या बाजारामध्ये फिरतायत, बरं का? तर त्या नशेबाजांमुळे त्यांची मती थोडी गुंग झालेली आहे. ललित पाटील हा 9 महिने ससून हॉस्पिटलमध्ये कसा, ललित पाटील 9 महिने अटकेमध्ये पोलिसांच्या संरक्षणामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा तो हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन आपली जे मैत्रिणी आहे त्यांना भेटतो, हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतो. गृह खातं काय करते महाराष्ट्राचं? महाराष्ट्रात पाळमुळे पसरवलेल्या ललित पाटीलला त्याच्या ड्रग्सचं साम्राज्य आंतरराज्य ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत घेऊन जायचं होतं. मात्र मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला बेड्या ठोकत त्याचा हा मनसुबा उधळून लावला. त्या ललित पाटीलच्या चौकशीत रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. ललित पाटीलचं केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात ड्रग्सचं जाळं पसरलं होतं आणि त्याला केवळ भारतापुरतं मर्यादित राहायचं नव्हतं तर त्याला ड्रग्सच्या आंतरराष्ट्रीय विश्वात प्रवेश करायचा होता. पाहूया ललित पाटीलच्या मनसुब्यांवरचा हा विशेष रिपोर्ट. एमडी अर्थात मेफोड्रेन ड्रग्ज माफिया आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला ललित पाटील पुन्हा एकदा तुरुंगाची हवा खातोय. 2020 पासून ड्रग्सच्या काळ्या धंद्यात असलेल्या ललितची कसून चौकशी सुरू आहे. एका वाईन कंपनीत काम करता करता शेळी पालनाचा व्यवसाय करणाऱ्या ललित पाटीलनं अल्पावधीतच राज्यातच नव्हे तर देशभरात आपल्या ड्रग्जचं साम्राज्य पसरवलं. नाशिकच्या कारखान्यांमध्ये एमडी ड्रग्स तयार केल्यानंतर ललित पाटीलनं ते ड्रग्स महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि इतर भागांमध्ये पुरवलं. केवळ उत्तर भारतातच नव्हे तर दक्षिण भारतातील तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत ललितचे कनेक्शन उघडकीस आले. ललित पाटीलनं केवळ भारतातच नव्हे तर देशाबाहेरही ड्रग्ज पुरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आता तपासात समोर आली आहे. ज्या पद्धतीनं नाशिकमधून ड्रग्स इतर राज्यात पाठवले जायचे त्याच धर्तीवर आणखी एक कारखाना उभारण्याचा ललितचा मनसुबा होता. नव्या कारखान्यासाठी तो मराठवाड्यातील सोलापूर, लातूर या परिसरातील MIDC मध्ये जागेचा शोध घेत होता. या कारखान्यांमधून आंतरराष्ट्रीय पातळीवर जास्त मागणी असलेले ड्रग्ज बनवण्याची तयारी ललितनं केली होती. केवळ एवढंच नव्हे तर राजकीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ड्रग कनेक्शनही त्यानं मिळवले होते. गुन्हेगार आणि राजकीय कनेक्शन जोडत ललित पाटीलनं आपलं ड्रग्जचं साम्राज्य उभारलं. पण ते साम्राज्य फार काळ टिकलं नाही. ललित पाटीलचा हा प्रवास केवळ कुटुंबियांसाठीच नाही तर पोलीस यंत्रणेला देखील हादरवणार आहे. त्यामुळे या जीवघेण्या ड्रग्ज विरोधाला कायमचा पायबंद घालण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि राजकीय नेते कधी खंबीर पावलं उचलणार हा प्रश्नही अनुत्तरित आहे. मुंबईहून गणेश ठाकूरचं 0 ओव्हर, ABP माझा.
ड्रग प्रकरणामुळे नाशिकचं नाव चांगलंच चर्चेत आलंय. यावरून राजकारणही तापलं. ड्रग प्रकरण, अंमली पदार्थ तस्करी, ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि बेरोजगारी या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज संजय राऊतांच्या नेतृत्वात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या ड्रग्ज विरोधी मोर्चात मोठ्या संख्येनं नाशिक मधील तरुणाईही रस्त्यावर उतरली होती. यावेळी संजय राऊत राज्य सरकारवर कडाडले. नशेच्या विळख्यात अडकलेल्या नाशिकला बाहेर काढण्याऐवजी पत्रकार परिषद घेत दुर्लक्ष करणाऱ्या सरकारनं कुत्ता गोळी खाल्ली आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच कोयता गँगची सूत्र नांदगाव पर्यंत गेली असून मालेगाव मधून ड्रग रॅकेट कोणाची मुलं चालवत आहेत, नांदगाव मधून कोण हप्ते घेत आहे असा प्रश्न विचारत राऊतांनी सुहास कांदे आणि दादा भुसेंकडे अंगुली निर्देश केला. झिरो अवर मध्ये विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या बघूया. त्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, मविया काळात दबावामुळे शिवसेना शहर प्रमुख ललित पाटीलची अटक होऊनही चौकशी झाली नाही, फडणवीसांशी तुम्ही सहमत आहात का हे सांगायचं होतं. एक्सवरून रुद्र कासरकर यांची जुनी सवय आहे, अंगावर आले की लगेच दुसऱ्यावर ढकलायचे. नशीब या गोष्टीला पंडित नेहरू जबाबदार आहेत असे म्हणाले नाहीत. यूट्यूबवरून मुस्तफा मेनन, ललित पाटील दोषी असल्यास शिक्षा झालीच पाहिजे, पण गुजरातमध्ये हजारो किलो ड्रग सापडला आहे त्याची साधी चौकशी नाही. फेसबुकवरून संजय आव्हाड, मुलांना नशेच्या आहारी लावणारं राजकीय कनेक्शन असेल तर तो नेता पण दोषी आहे. फेसबुकवरून प्रमोद काळे, चौकशी न होण्याचं दुसरं काही कारण असूच शकत नाही आणि कुणाचा दबाव होता हे सगळे जाणतातच. फेसबुकवरून चेतन सावंत, त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस होते तेव्हा का नाही चौकशीची मागणी केली. इंस्टाग्रामवरून राजेंद्र कुंजीर, गृह खात्याचा अहवाल आणि कृती जनतेसमोर जाहीर करा. इंस्टाग्रामवरून नागेश ढेपे, फडणवीस साहेब हे पाप कुठल्याही पक्षाचं असू द्या, राजकारणी लोकांच्या आरोप प्रत्यारोपात राज्यातील तरुणाईचे जीवन बर्बाद होऊ नये. इंस्टाग्रामवरून स्मिता तापन, सहमत आहे पण आता निष्पक्ष चौकशी करा, जर मोठ्या राजकारणी लोकांचा वरदहस्त असेल तर त्यांच्यावर कारवाई करा. इंस्टाग्रामवरून साक्षी महाजन, सगळे एकाच माळेचे मणी आहेत. इंस्टाग्रामवरून विशाल मोरे, या प्रकरणात कोणीही दोषी आढळल्यास त्यांना समान कायद्याअंतर्गत शिक्षा देणार की सोडणार. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी ललित पाटील प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ललित पाटील प्रकरणी गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर चौकशी सुरू असून चौकशीतून सर्व समोर येईल असं स्पष्ट केलं. तर नाशिकमधील भाजप आमदार देवयानी फरांदेंनी संजय राऊत मनोरुग्ण झालेत किंवा ते ड्रग्ज घेत असल्याचा आरोप करताना संजय राऊतांनी कोणाचे नाव घेतले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करू असा इशारा दिलाय. याविषयी अधिक चर्चेसाठी आपल्या सोबत झिरो आवर मध्ये उपस्थित आहेत भाजपचे आमदार नितेश राणे. नितेशजी, झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे. आज संजय राऊत यांनी खास मोर्चा काढला होता नाशिकमध्ये, ड्रग्ज ललित पाटील कनेक्शन या सगळ्यांना घेऊन तो मोर्चा होता आणि त्यावेळी त्यांनी बरेच आरोप सरकारवर केले आहेत, काय सांगाल? मी जसं माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सरिताजी उल्लेख केला आहे की त्यांनी आजचा जो नाशिकमध्ये काढलेला जो मोर्चा आहे, जो ड्रग्ज अंमली पदार्थ कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भात जो काढला होता, त्यांचा पत्ता निश्चित पद्धतीने चुकलेला आहे. त्यांनी हाच मोर्चा खऱ्या अर्थाने मातोश्रीवर काढला पाहिजे, कारण का त्याची काही कारणं आहेत. एक मुख्य कारण म्हणजे जे आमच्या देवेंद्रजी फडणवीसजींनी आज जे पत्रकार परिषदेमध्ये अतिशय महत्वाची माहिती दिली,
की बाबा तो जो काय ललित पाटील होता त्याला जेव्हा अटक झाली तेव्हा तो शिवसेनेच्या पदावर होता, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्याला पीसी म्हणून पण त्याचे इन्व्हेस्टिगेशन झालं नाही, त्याचे इंटरोगेशन झालं नाही. ह्याचा सरळ स्पष्ट अर्थ होतो की जसा सचिन वाजेला उद्धवजींचा आशीर्वाद होता, जसा प्रदीप शर्मेला उद्धवजींचा आशीर्वाद होता, तसंच ललित पाटीलला पण उद्धवजींच्या सरकारचा आशीर्वाद होता. म्हणून 14-14 दिवस पीसी मिळाल्यानंतर पण त्याचा एकही त्याचा इंटरोगेशन झालं नाही. ह्याचं सरळ स्पष्ट हेच अर्थ आहे. आणि जे संजय राऊतांनी आज जे काही तिकडे भाषण केलं, जे काही मोर्चा काढला, बोला बोला नाही, तो जो काय मोर्चा त्यांनी जो तिथे काढलाय, महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये कोण कुठे अंमली पदार्थ, ड्रग्ज, नाईट लाईफ ह्या सगळ्या गोष्टीचं नाव कोणाबरोबर जोडायचं, म्हणून संजय राजाराम राऊतला त्याच्या मालकाला, मालकाच्या मुलाला म्हणजे उद्धवजी असेल, त्यांचा मुलगा असेल, ह्यांना अप्रत्यक्ष पद्धतीने अडचणीतच आणायचं आहे, त्यांचे मुखवटे त्यांना फाडायचे आहेत, आणि म्हणून त्यांनी आजचा हा मोर्चा काढलेला आहे. प्रत्येक कामगाराला नाशिक जिल्ह्यातला मिळत होते असा सुद्धा आरोप त्यांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी मालेगाव, नांदगाव असं अंगुली निर्देश केलेला आहे. ह्यावर काय सांगाल? ह्यात राजकीय लोकांची नावं त्यांनी आणलेली आहेत, आरोप केलेला आहे, आणि सुषमा अंधारे असो, दनगेकर असो, यांनी सुद्धा याआधी त्यावर बरंच भाष्य केलंय. सरिताजी, आपण एक ज्येष्ठ पत्रकार आहात. जेव्हापासून संजय राजाराम राऊत हा पत्रकार परिषद घ्यायला लागलेत, त्यांनी आतापर्यंत केलेला एक आरोप ज्या ज्या नेत्यावर केलेला आहे, जे जे त्यांनी वाक्य बोललेले आहेत, जे जे भाकीत केलेलं आहे, तसा एक विषय अजूनपर्यंत सत्य झाला आहे की तुम्ही सांगा. त्यांना माहिती आहे की अगर त्यांनी या पद्धतीची नावं घेतली नाहीत, अशा पद्धतीचे काही दावे केले नाहीत, तर त्यांना साधा कुठला युट्यूबर तरी त्यांचा मोर्चा कव्हर करायला जाणार आहे का? त्यांना मोठे नावं घ्यायला लागतात, मोठी 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 भाकीत, मोठी मोठी भाष्य बोलायला लागतात, आणि म्हणूनच हे सगळे त्यांच्या बातम्या त्या निमित्ताने चालतील ना. पण एक आरोप जो त्यांनी आतापर्यंत केलेला आहे तो आतापर्यंत तो कुठलाही सिद्ध करू शकले नाहीत. हे पहिले आरोप करतात आणि मग कोर्टाचा किंवा पोलिसचा समन झाल्यानंतर सांगतात की नाही मी खोटं बोललो, माझ्याकडे ही अशी चुकीची माहिती होती. अहो, जो व्यक्ती, जो माणूस आपल्याला स्वतःला संरक्षण हवंय पोलिसांचं, ह्याच्यासाठी आपल्याच कार्यकर्त्याकडून धमकी द्यायला लावत असेल आणि ते नंतर सिद्ध होत असेल, त्याच्या शब्दावर महाराष्ट्राची जनता विश्वास करणार काय हो? जे पण तुम्ही आरोप करता ते आज स्वतः खासदार आहेत, त्यांनी जबाबदारीने अगर आरोप केले, पुरावे सकट अगर आरोप केले, आता पहिली नावं घ्यायची, मग आबरू नुकसानीची केस टाकल्यानंतर मग कोर्टामध्ये माफी मागायची, हीच तर संजय राऊतांची आतापर्यंत प्रथा राहिलेली आहे. म्हणून अशा व्यक्तीला महाराष्ट्राचे लोक कितपत विश्वास ठेवतात हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून हे कुठलेही आरोप आज तुम्ही सांगा ना, देवेंद्रजींनी आपल्या स्वतःच्या पत्रकार परिषदेमध्ये सरळ सरळ हे लोकांचं वस्त्रहरण करून टाकलं ना. अजून पण पुढे तो फक्त ट्रेलर होता, अजूनपर्यंत पुरा चित्रपट यायचंय, पण ट्रेलर मध्ये तुम्ही पाहा, अहो 14-14 दिवस यांची पीसी झाल्यानंतर यांचं इंटरोगेशन होत नाही. म्हणजे सरळ सरळ स्पष्ट हे कोणाला हप्ते देत होते, कोणाची माणसं होती? आता तुम्ही प्रवेश उद्धव ठाकरेजींकडून करून घेतात, मग उद्धव ठाकरेंचं सरकार त्यांना संरक्षण देतं, त्यांचं इंटरोगेशन करत नाही, म्हणजे सरळ सरळ स्पष्ट आहे ना. चला मी पण आज आरोप करतो की ललित पाटील मातोश्रीवर ड्रग्सचे हप्ते पोचवायचा, त्याला करा चौकशी. एकंदरीत त्यांचा आरोपाचा रोख यामुळे आहे की मातोश्रीला ललित पाटील यांना दादा भुसे घेऊन गेले, म्हणून तिथनं हा सगळा आरोपांची जी मालिका आहे ती सुरू झाली. नाही ना, म्हणजे ना सरिताजी, मातोश्रीमध्ये तर पुरा संत राहतात ना सगळे,
ते कोणाचा प्रवेश करायला करता ठीक आहे प्रवेश झाल्यानंतर, पण तो जो काय देवेंद्रजींनी आज आरोप केला किंवा जी माहिती सांगितली, उद्धवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते अशा पद्धतीचा एक ड्रग माफिया अटक होतो, त्याच्यानंतर त्याला ससूनमध्ये ऍडमिट केले जातं, 14-14 दिवस त्याची पोलिसच इंट्रोगेशन करत नाही आणि मग नंतर त्याला एमसीआर मिळतो. हे सत्तेमध्ये बसलेल्या लोकांच्या आशीर्वादाशिवाय हे होत नाही. म्हणजे ह्याच्यात सरळ स्पष्ट आहे की उद्धवजी ठाकरे असो, संबंधित मंत्री असतो, गृहमंत्री असो, हे सगळे जण ह्याच्यामध्ये एकत्र पद्धतीने काम करताय, हे सरळ स्पष्ट आहे. आता सचिन वाझेला तेव्हा संरक्षण कोण देत होते? सचिन वाझेला तो काय ओसामा बिन लादेन आहे असं म्हणणारं कोण? हे उद्धव ठाकरेच होते. प्रदीप शर्माला कोण संरक्षण दिलं? हे उद्धव ठाकरेच होते. आता परत ललित पाटीलचा काय विषय? उद्धव ठाकरेच होते. अहो, ज्या लोकांना आम्ही 39 वर्ष ओळखतो आम्हाला माहिती आहे हे लोक कसे आहेत. हे आता उगाच आमच्या सरकारच्या मंत्र्यांवर आरोप करायची, नावं घ्यायची, जसं जशी माहिती मंत्रालयातून बाहेर येईल ना, हे तसे तसे ह्यांचे मोर्चे, ह्यांची तोंड, आणि मग हे असे एक एक असे गायब होतील. आणि मग मध्ये मोदीजींचं मग कौतुक करायचं, मग देवेंद्रजींचं कौतुक करायचं, हे मग ह्यांची ही सगळी नाटकं सुरू होणार. नितेशजी, असं आहे की आपण स्वतः एक युवा नेता आहात आणि सगळं राजकारण आपण एका मिनिटासाठी बाजूला ठेवूया, पक्ष विसरूया, आणि अशा वेळेला जर ह्या परिस्थितीकडे बघितलं तर सध्या ललित पाटील आणि ड्रग्सचे परिणाम हे कुठेतरी एका बाजूला राहत आहे, जनहित हे एका बाजूला राहत आहे, आणि चर्चा होते ती फक्त राजकीय आरोप प्रत्यारोपांची. राजकीय पक्षांना कुठेतरी हे आरोप प्रत्यारोप विसरून पहिले तरुणांचं हे जे मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय या संपूर्ण प्रकरणातून, त्याकडे लक्ष द्यावंसं वाटत नाही का? सरिताजी, आपल्या प्रश्नाची दोन पद्धतीने मी उत्तर देणार. पहिलं तर एक तुम्ही समजून घ्या की देशामधले अंमली पदार्थ आणि ड्रग्सच्या सर्वात विरुद्ध किंवा मोठी कारवाई विरोधात सर्वात मोठी कारवाई कोणी सुरू केली असेल तर आमच्या केंद्र सरकारने आणि आदरणीय अमितजी शाह जे आज गृहमंत्रालय ज्यांच्याकडे आहेत त्यांनी अंमली पदार्थाच्या विरोधात सर्वात देशातली मोठी कारवाई या काही वर्षामध्ये सुरू केलेली आहे. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जिथे जिथे ड्रग्ज विकणारे लोक आहेत, हे ड्रग्ज माफिया आहेत, जे जे समाजामध्ये आमचं जे तरुणाई आहे, जे आमच्या देशाचं भविष्य आहे, जे जे त्यांचं आयुष्य खराब करत आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या विरुद्ध आमचं केंद्र सरकार आणि आताचं राज्य सरकार अतिशय कडक आहे. समाजामध्ये हे ड्रग्ज आणि अंमली पदार्थ ह्या पद्धतीच्या गोष्टी बंद झाल्याच पाहिजे. ही भूमिका राजकारणाच्या पलीकडे आहे, ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय झेंडा हातात घ्यायची काहीच गरज नाही. कारण का हा ह्याचा मनस्ताप किंवा ह्याचा त्रास कुठल्याही पालकाला उदय होऊ शकतो, म्हणून ह्याच्या विरुद्ध पूर्ण समाज आहे. पण जसं तुमच्या एका प्रेक्षकांनी आपली प्रतिक्रिया देत असताना सांगितलं की बाबा ह्या ड्रग्ज आणि अंमली पदार्थाला प्रोत्साहन करणारे जे राजकीय नेते आहेत त्यांना पण त्या पद्धतीची कारवाई झाली पाहिजे. आणि म्हणूनच आता ललित पाटीलला प्रोत्साहन कोण देत होतं, ललित पाटीलला संरक्षण कोण देत होतं, ललित पाटीलला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून 14-14 दिवस त्याचं पोलीस इंट्रोगेशन कोणाच्या सरकारने केलं नाही. म्हणजे ही जी काय राजकीय ताकद आहे, ही जी काय राजकीय वर्धस्त वापरून आपल्या समाजामध्ये ड्रग्ज विकण्याचं पसरवण्याचं काम जे हे ललित पाटील सारखे लोक जे करतात, त्याही लोकांना, म्हणजे ललित पाटील सारख्या लोकांना शिक्षा मिळालीच पाहिजे, पण त्याचबरोबर त्यांना जो राजकीय आशीर्वाद असतो, त्यांना जो राजकीय वर्धस्त असतो ना, त्यांनाही आळा बसला पाहिजे, त्यांनाही शिक्षा मिळाली पाहिजे, तेही एक्सपोज झाले पाहिजे अशा मताचे आम्ही आहोत. धन्यवाद नितेशजी, आपण सविस्तर आपला मुद्दा, आपली मतं झिरो आवरवर मांडलीत आणि इथं आल्याबद्दल आपले परत एकदा धन्यवाद. आजच्या भागात आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे तो बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, मविया काळात दबावामुळे शिवसेना शहर प्रमुख ललित पाटीलची अटक होऊनही चौकशी होऊ शकली नाही, फडणवीसांशी सहमत आहात का? यूट्यूबवर 10,000 मतं, 81% लोकांनी होय म्हटलंय, 19% नाही म्हटलंय. आता बघूया इंस्टाग्रामवर जिथं 4,000 मतं आली आहेत.
58% लोकांनी होय म्हटलंय, 42% नाही म्हटलंय. एक्सवर पंचावन टक्के लोकांनी होय म्हटलंय, 45% नाही म्हटलंय. फेसबुकवर 31% लोकांनी होय म्हटलंय, 69% लोकांनी नाही म्हटलंय. जगातील छोटे मोठे विकसित देश ड्रग्सच्या बाबतीत खूप गंभीर आहेत हे आपण पाहतो. आपली तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊ नये यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातात. अगदी गुन्हेगारांमध्ये सुद्धा ड्रग मनी कलंकित मानला जातो. त्यामुळे आपणही समाज म्हणून, महाराष्ट्र सरकारनेही राज्य म्हणून हा मुद्दा जास्त गांभीर्यानं घ्यायला हवा. आंतरराज्य टोळी हा भाग तर दूर राहिला, पण इथे आपली राजधानी मुंबई, सांस्कृतिक राजधानी पुणे, धार्मिक राजधानी नाशिक अशा गोल्डन ट्रँगलमध्ये जर नशेचे कारखाने तयार होत असतील आणि त्या व्यापारात आणि व्यवहारात मराठी मुलं मुली ओढल्या जात असतील तर आपण भयंकराच्या दारात उभा आहोत असं म्हणायला हवं. हे सगळं सुरू असताना आपले लोकप्रतिनिधी, आपले राजकीय पक्ष, आपलं सरकार, आपले मोठमोठे नेते काय करतायत तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप. आपल्या युवा पिढीचं आयुष्य बर्बाद होत असताना तुम्ही एकमेकांची उणीदुणी काढण्यात वेळ घालवताय हे अक्षम्य आहे आणि हे महाराष्ट्र विसरणार नाही. अंमली पदार्थांच्या बाबतीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आघाडीवर आहेत. अशा यादीत महाराष्ट्र असण्याची आपल्या नेत्यांना लाज वाटायला हवी. अशा गंभीर मुद्द्यात राजकारण न आणता, जात पात पक्ष भाषा भेद न बघता कठोर पद्धतीनं कायद्याचं पालन व्हावं आणि कारवाई व्हावी एवढीच जनतेची माफक अपेक्षा असेल. आत्ताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीनं आणखी 2 महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. मनोज जरांगेच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. हीच समिती महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचं सर्वेक्षण समिती करत आहे. याच मागणीवर मात्र सरकारकडून कोणताही निर्णय झालेला नाहीये. मात्र जर समितीला मुदतवाढ मिळाली तर आरक्षणासंदर्भातला अहवाल तयार होण्यासाठी डिसेंबर उजाडेल. परिणामी आरक्षण लांबणीवर पडेल. गेल्या 2 महिन्यात महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण एकाच व्यक्तीभोवती आलंय. नाव आहे मनोज जरांगे पाटील. 29 ऑगस्टला हे नाव फक्त मराठवाड्यापुरतं चर्चेत होतं. 31 ऑगस्टला त्यांच्या आंदोलनात लाठी हल्ला झाला आणि जरांगे पाटलांचं आंदोलन देशात पोहोचलं. त्यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात काय झालं असा प्रश्न पडला तर त्याची उत्तरं अनेक आहेत. राजकारण ढवळून निघालं, जरांगेंचं उपोषण संपलं, मात्र लढा सुरू होता आणि हाच लढा आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावोगाव दौरे करत मनोज जरांगेंनी मराठा समाजाला एकवटण्याचं काम केलं. त्याचा पहिला प्रत्यय आला तो 14 ऑक्टोबरला सभेत. जरांगेच्या अंतरवालीमध्ये झालेल्या सभेत लाखोंचा समाज एकवटला. महाराष्ट्रानंही मराठा समाजाची एकजूट पाहिली. हीच एकजूट आणखी बळकट करण्यासाठी जरांगेंनी आपला दौरा कायम सुरू ठेवला. त्याच दौऱ्यातील पुणे जिल्ह्यातील सभांची आज सुरुवात झाली. खरं तर मनोज जरांगेंचा लढा 3 भागात सांगता येईल. पहिलं त्यांचं उपोषण, दुसरा त्यांनी केलेला महाराष्ट्र दौरा आणि आता तिसरा भाग, अल्टिमेटमचा शेवटचा आठवडा जो सुरू झाला आहे आणि जो येत्या 24 ऑक्टोबरला संपेल. आणि त्यावर आहे आपला आजचा दुसरा प्रश्न. तो प्रश्न बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, अल्टिमेटम संपल्यावर सरकारला आरक्षणाचा कायदा करावाच लागेल, मनोज जरांगेचा विश्वास खरा ठरेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. मनोज जरांगे दिसायला साधा, पण ह्याच्या आत्मविश्वासानं आणि रणनीतीनं सरकारला त्यांच्या गावाच्या दारावर आणले.
आपल्या मागणीसाठी समाजातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी प्रभावी प्लॅनिंग केलं आणि अल्टिमेटमला संपायला अवघे 4 दिवस उरलेले असताना जरांगेंनी पुणे दौरा सुरू केलाय. त्यात परत एकदा त्यांच्या चाणाक्ष रणनीतीचे दर्शन होत आहे. नेमका कोणता संदेश देऊ पाहत आहेत मनोज जरांगे पाटील या शेवटच्या आठवड्यात आणि मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं उरलेले 4 दिवस किती महत्वाचे ठरणार आहेत तेच जाणून घेण्यासाठी आपण पाहूयात टीम झिरो अवरचा स्पेशल रिपोर्ट. मनोज जरांगेंचा झंझावात आज पश्चिम महाराष्ट्रात पोहोचला. दोन दिवस मुंबईतल्या छोटेखानी बैठका आणि मुलाखत सत्रानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले. 22 तारखेला होणाऱ्या सभेआधी मनोज जरांगेंनी पुणे दौरा सुरू केला. आज सकाळी शिवनेरी किल्ल्यावरून दौऱ्याची सुरुवात झाली. पहिल्या दिवशी जुन्नर, राजगुरुनगर, बारामती, फलटण आणि दहीवडी अशा 5 सभांचं आयोजन झालं. उद्याही अशा 5-1 सभा होणार आहेत आणि परवा म्हणजे 22 तारखेला अंतरवालीमध्ये पुन्हा एकदा मोठ्या सभेचं आयोजन केलंय. चौदा ऑक्टोबरला जी गर्दी जमली होती ती पाहून आणि एकवटलेला मराठा समाज पाहून सरकारवर आणखी दबाव वाढवण्यासाठी आरक्षणाचं अल्टिमेटम संपायला उरले होते फक्त 6 दिवस आणि मनोज जरांगेंनी आपली स्ट्रॅटेजी बदलली. फक्त उपोषण आणि सभेपुरतं मर्यादित न राहता जरांगेंनी मुंबई गाठली, सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि एकापाठोपाठ एक अशा जवळपास सगळ्याच मराठी माध्यमांना मुलाखती दिल्या. माध्यम म्हणजे ओपिनियन मेकर्स. अल्टिमेटम संपत असताना हा रणनीतीचा पहिला भाग सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न. तोच अल्टिमेटम अवघ्या 4 दिवसांवर आता आलाय. मनोज जरांगेंनी आपल्या सभेची ताकद ओळखली, आजपासून पुणे दौऱ्याला सुरुवात केली आणि पहिल्याच सभेत सरकारला गंभीर इशारा दिला. एक पुरावा मिळाला काय आणि 100 मिळाले काय, कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो. मी असं म्हणलं एक दिवसात कायदा पारित होतो. राज्यपालांची परवानगी घेऊन 1 दिवसाची विधानसभा बोलवता येते, तुम्ही कायदा पारित करू शकता. आता कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला 5000 पानांचा पुरावा मिळावाय. आता सर सकट महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्र द्यायचे. सभा या रणनीतीची दुसरी पायरी माध्यम झाली आणि आता विशाल जनसागर गावागावातून दबाव वाढवतोय. शेवटची सभा अंतरवालीत 40 एकर शेत खास सभेसाठी. अल्टिमेटम संपायच्या अगदी तोंडावर 1 मराठा लाख मराठा हाच इशारा, हाच इरादा. मग फक्त 1 दिवस मध्ये आरक्षण दिलं तर जल्लोष, नाहीतर चौथ्या आणि महत्वाच्या दिवशी ते आपल्या आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करतील. पण ही वेळ येणारच नाही आणि शिंदे फडणवीस सरकार आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसेल, असंच आरक्षण देईल असा विश्वास मनोज जरांगेंनी आपल्या भाषणातून मुलाखतीतून दिलाय तो आजही दिला. आमची ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो. 4 दिवसात कायदा पारित होणार नाही आणि तो जर केला आणि त्याला जर चॅलेंज झालं तर मग काय करायचं म्हणून 1 महिना द्या. आपण त्यांना 40 दिवस दिले, 10 दिवस जास्त. आता समितीला पुरावे सापडले, आता कायदा 24 तारखेच्या आत पारित करायचा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं. वळवळ अजिबात करायची नाही, नसता आम्ही तुमच्या छाताडावर बसून घेतल्याशिवाय आता राहणार नाही. त्यामुळे पुढच्या 4 दिवसांमध्ये सरकार काय भूमिका घेणार, शिवाय मनोज जरांगेंची काय भूमिका असेल याकडे राज्यातील मराठा बांधवांचं लक्ष लागलंय. झिरोवर एबीपी माझा मुंबई. विचार करा, खरंच उत्तर मिळतंय का कुठल्याही नेत्याकडून? कारण देशात कोटा वाढवला तर फक्त महाराष्ट्रातील मराठा समाजाचं नाही तर इतर अनेक समाज आरक्षणाच्या प्रतीक्षेत थांबले असताना का त्यांचं काय होणार हा प्रश्न असेल. तसेच
कुठल्याही नेत्यांना आरक्षण द्या म्हणताना ते कुणबी म्हणून मराठ्यांना द्या अशी जरांगेंची सहमती दर्शवली नाहीये, ना की मराठा म्हणूनच हवाय कुणबी म्हणून नको असंही नारायण राणे सोडले तर कोणीही स्पष्ट सांगितलं नाही. दोन्ही निर्णय हायकोर्टानी आणि सुप्रीम कोर्टानी का नाकारलेले, त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिल्या, त्याच्यामध्ये काय दुरुस्ती केली गेली पाहिजे, ती कायद्याच्या नियमाच्या न्यायव्यवस्थेच्या चौकटीमध्ये कशी बसेल, ह्या सगळ्याचा ह्याच्यातल्या तज्ज्ञ लोक बरोबर घेऊन ह्याच्यातल्या नावाजलेल्या वकिलांना बरोबर घेऊन मार्ग त्या ठिकाणी काढावा. परंतु हा मार्ग काढत असताना आज ज्या घटकाला आरक्षण मिळालेले त्यांना कुठलाही धक्का लागता कामा नये ही भूमिका सर्वांची तिथं मांडण्यात आली. त्या लढाया लढत असताना याच्याकडे दुर्लक्ष करू नका की 10% आर्थिक मागासाच्या आरक्षणामध्ये 8.5-9% हे मेरिटवर 8 लाखापेक्षा कमी असल्यामुळे मराठा समाजाला मिळत आहे. ज्यावेळेला आपल्याला नवीन रिझर्वेशन मराठा म्हणून मिळेल त्यावेळेला आपण 10% आर्थिक मागासाला एलिजिबल नसू याची पण जाणीव आपण ठेवली पाहिजे. हे जर 16% आरक्षण आपल्याला द्यायचं असेल तर आपल्याला जसं EWS कोटा हा देण्यात आला होता त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती झाली होती, 10% आरक्षण हे EWS मध्ये घटना दुरुस्ती करून दिलं होतं, तसंच आरक्षण हे मराठा समाजाला सुद्धा द्यावं, पण ते देण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्याच नेत्यांना एकत्रित यावं लागेल आणि पार्लमेंटमध्ये हे मुद्दे मांडावे लागतील. असो, आज नेत्यांच्या सभेला कमी आणि जरांगेंच्या सभांना जास्त गर्दी असंच चित्र महाराष्ट्रात दिसतंय. आजच्या आपल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय प्रतिक्रिया दिलाय त्या पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, अल्टिमेटम संपल्यावर सरकारला आरक्षणाचा कायदा करावाच लागेल, मनोज जरांगेचा विश्वास खरा ठरेल का? यूट्यूबवर प्रदीप किर्लोस्कर, सरकारची इच्छा असली तर कायदेविषयक अडचणी आहेत, कोर्टात टिकेल असे फुलप्रूफ करणे आवश्यक आहे, मराठा समाजाने धीर करून वाटचाल करावी. यूट्यूबवरून विष्णू म्हस्के, मराठा कुणबी आणि मराठा कुणबी एकच आहेत. फेसबुकवरून राजेश खाकरे, होय नक्कीच, सरकार पुढे दुसरा पर्याय नाही. फेसबुकवरून सुदर्शन जाधव, केंद्रात यासाठी कायदा करावाच लागेल. फेसबुकवरून शंतनू वी गौतम, भावनेच्या भरात जाऊन सरकारी निर्णय कसे काय घेता येतील, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मागण्या पूर्ण होतील. फेसबुकवरून नितीन मांजरे, 24 तारखेपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर मराठा समाज बांधवांनी सरकारसोबत असहकार आंदोलन पुकारावे. इंस्टाग्रामवरून मोहन सौदागर, कोर्ट जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत कोणाचंही आश्वासन खरं नाही, कोर्टात आरक्षण मिळालं तरच टिकेल. आज घडीला राज्यात मराठा आरक्षणासह अनेक जातींच्या संघटनांकडून आरक्षणाची मागणी सुरू आहे. राज्यात आरक्षणाच्या मागणीचा वणवा पेटला, मागणी रास्त आहे की नाही याची चर्चा करण्याची वेळ आज नाही आहे, पण त्यांच्या मागणीतून महाराष्ट्राचं समाजकारण पुन्हा एकदा नव्या वळणावर गेलंय हे नक्की, आणि त्याचेच परिणाम अवघ्या काही महिन्यांवर आलेली लोकसभा आणि वर्षभरावर आलेल्या विधानसभा निवडणुकीही दिसण्याची शक्यता आज घडीला तरी नाकारता येत नाही. तुर्तास वेळ झाली आहे महाराष्ट्राचा कौल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे, अल्टिमेटम संपल्यावर सरकारला आरक्षणाचा कायदा करावाच लागेल, मनोज जरांगेंचा विश्वास खरा ठरेल का? यूट्यूबवर 14,000 मतं, 63% होय म्हटलंय, 37% नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर 3,000 मतं, 74% होय म्हटलंय, 26% नाही आहे. फेसबुकवर 54% होय आहे, 46% नाही. एक तरुण
वेगवेगळ्या कारणांसाठी उपोषणा मागून उपोषण करायचा अनेक वर्ष, पण याची म्हणावी तशी दखल कधी घेतली जायची नाही. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मागास मराठवाड्यातील छोट्याशा गावात त्याचं आंदोलन सुरू होतं. नेहमीप्रमाणेच त्याचीही फार दखल कुणी घेतली नव्हती, पण तिथे पोलीस लाठीचार्जचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हे चित्र बदललं. त्या उपोषणकर्त्याचं म्हणजे मनोज जरांगे पाटलांचं नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं. 17 दिवसांच्या उपोषणानं सरकार सुद्धा झुकलं असं चित्र निर्माण झालं. जरांगे पाटील ब्रँड बनले. वंचित, उपेक्षित, गरजवंत मराठ्यांचा, बाया बापड्यांचा त्यांना मनापासून पाठिंबा मिळतोय असं चित्र आहे. त्यामुळे प्रस्थापित मराठा नेते सुद्धा त्यांना इग्नोर करू शकलेले नाहीत अशी आजची परिस्थिती आहे. त्यांच्या एका शब्दावर गावागावातून पैसे जमले, त्यांच्या एका शब्दावर लाखो लोकसभेला गर्दी करू लागले. मोठमोठ्या नावांकडून भ्रमनिराश झालेल्या मराठा समाजाला जरांगे पाटलांमध्ये आशेचा किरण दिसू लागला. मनोज जरांगे पाटील सध्या प्रसिद्धीच्या प्रखर झोतात आहेत आणि हीच वेळ असते सावध होण्याची, हीच वेळ असते रियालिटी चेक करण्याची, हीच वेळ असते गाडीवरील ताबा सुटण्याची आणि तो सुटणार नाही याची काळजी घेण्याची, हीच वेळ असते प्रत्येक पाऊल जपून टाकण्याची. जरांगे पाटील आपली, समाजाची, महाराष्ट्राची काळजी घेतील अशी आशा. ब्रेक नंतर झिरो अवर मध्ये आपलं पुन्हा स्वागत. कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी आज केली. मात्र फडणवीसांनी कंत्राटी भरती हे मविया सरकारचं पाप असल्याचा आरोप केला. याचे जे दोषी आहेत तेच जास्त आवाज करतायत अशी टीकाही केली. गेल्या 20 वर्षातील कंत्राटी भरतीचा घटनाक्रमही त्यांनी उलगडून सांगितला. 2003 साली म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात पहिल्यांदा कंत्राटी भरती सुरू झाली. 2010 साली मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी पहिला जीआर काढला. 2011 आणि 2014 साली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच कंत्राटी भरतीचा जीआर काढला. त्यानंतर 2021 साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंत्राटी भरतीचा जीआर काढण्यात आला. एवढंच नाही तर थेट 15 वर्षांकरता कंत्राटी भरतीसाठी एजन्सीजही ठरवण्यात आल्या. हे पाप काँग्रेस राष्ट्रवादीचं आहे आणि मविया सरकारचं आहे असं सांगत उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीनं महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीसांच्या सगळ्या आरोपांचं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठानं खंडन केलंय. या महत्वाच्या विषयासोबतच झिरो आवर मध्ये वेळ झालीय इथेच थांबण्याची. सोमवारी रात्री 7:56 पुन्हा भेटू. तोवर पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.